दाबून चालणार नाही. आपली भूमिका आहे, आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. आर्थिक परिस्थिती हलक्याची आहे, मराठा समाज आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची जाहीर भूमिका आहे. छोटे सामाचे मी आभार मानतो की यांच्या पुढाकाराने मराठा समाजाचे प्रश्न बरेचसे मागे लागताय. सगळे सोयरेचा प्रश्न आता मागे लागतोय, तो सुद्धा प्रश्न त्यांनी आता पुसून धरलेला आहे. ऑब्जेक्शन आले तर ऑब्जेक्शन सुद्धा उत्तर देऊन आचारसंहिता संपल्यानंतर तोही प्रश्न मागे लागणार. पण त्याचबरोबर कुणबी दाखले मिळाले, जुने सगळे जे काही दस्तावेज होते त्यातून जे काही दाखले मिळाले त्या आधारे सर्टिफिकेट देण्यात आले, त्यावर तो प्रश्न मागे लागलेला आहे. आणि केंद्र सरकारकडे 50% वर जाऊन आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये जे आपली भावना आहे, बोलणं यासाठी मुद्दाम सांगतोय. हा प्रश्न काही ठिकाणी काही मतदारसंघात येणार आहे असं, आणि आला असताना घाबरून चालणार नाही. आपली भूमिका आहे, आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. आपण विचार कसं बोलायचं, काय बोलायचं, समोरचे काय बोलतो काही नाही. आपण विरोधात आहोत का? आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे ना. मग काही मंडळी याचा फायदा, जो खरा मराठा आहे तो कुठला जनांगे पाटलांनी सांगितलंय की आम्हाला कुठल्याही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे, आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीये, आम्ही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमचा लढा आहे. मग पक्षाचे लेबल लावून काही मंडळी घुसून जर हा प्रयत्न करत असतील तर म्हणजे राजकारणासाठी समाजाला वापरू नका हे स्पष्टपणे आता सांगायला पाहिजे. भूमिका असली पाहिजे आपली. समाज जो काम करेल त्याच्याबरोबर समाज नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.